येत्या 2022 होणाऱ्या मनपा निवडणूक आता प्रभाग पद्धतीनं घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. आता एक वार्ड एक सदस्य प्रणाली राहणार असून एक वार्ड एक नगरसेवक पद्धती अवलंबिली आहे. याबाबतचे आदेश सर्व महानगरपालिका प्रशासन विभागात धडकले आहे. महाराष्ट्र अमरावतीसह 11 महानगरपालिका निवडणूक 2022 वर्षी या पद्धतीने घेण्यात येणार आहे. 2011 जनगणनानुसार लोकसंख्याचा विस्तार करण्यात येणार आहे. या संबंधित नवीन आराखडा तयार करण्यासाठी आदेश जारी करण्यात आले आहे. आता या निवडणूकमध्ये प्रत्येकाला संधी मिळू शकते. आरक्षणबाबत नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. आता या आदेशाने सर्व मनपा विभाग लवकरच कामाला लागणार आहे. या प्रणालीमध्ये अनेक मनपा क्षेत्रात कही खुशी कही गम सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.